आज आहे देवबाग मधला दुसरा दिवस. तर आज आम्ही जाणार आहे मालवणच्या फिश मार्केटमध्ये, जिथे सकाळी सकाळी बीचवरती फिशचा लिलाव होतो. तर तिथे जाऊन आम्ही आज मच्छी खरेदी करणार आहे. तर हा आहे मालवणचा बीच. समोर दिसतोय तो आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला. आता आम्ही मच्छी घेण्यासाठी जात आहे. तर सकाळी सकाळी मच्छीचा लिलाव हा बीचवर होतो आणि नंतर ही मच्छी मार्केटमध्ये विकली जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस आपल्याला इथे मच्छी मिळून जाते. आणि अगदी समुद्रातली स्वच्छ आणि फ्रेश मच्छी आपल्याला इथे मिळते. तर इथे पाहू शकताय आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी आपल्याला दिसत आहेत. तर आम्ही सुद्धा बार्गेनिंग करून मच्छी खरेदी केली. तर अशा पद्धतीने मच्छी घेऊन झाल्यानंतर ती साफ केली जाते. तर साफ करणारे सुद्धा तिथे असतात, क्लीन करून देतात आणि आपल्याला हवी तशी कटोरी करून देतात. बांगडा आहे ना, मी देते पण 400 500 बाहेर आहे. पण भरलेला असेल अजून. मावशी कसं बनवायचं? नाही फ्राय करताना काय करायचं? काय करताना हे स्वच्छ धुवून घ्यायचं. कोकमचा रस आणि रवा किंवा तांदळाचं. हा कुठला मासा आहे? पेडवे. हा कुठला मासा आहे? वागळी आहे. किती वेळ जायचं? 30 रुपये, 40 रुपये, 45, 55, 60 रुपये, 665, 70 रुपये, 75, 80 रुपये. आणि ते पेढी असं सांगितलं.
असं आहे. कुठला आहे? एवढी मोठी नको गो, हॉटेल साईज म्हणजे ही काढ रे, अशी काढ मोठी नको तुका, तुझी ती हॉटेल साईज काढायची. सहावाली सहा परफेक्ट आहेत ना, ऐतिहात नाही तुम्ही निशा सहावाली. हा ऐतिहात काढ. रोज असतो ना बाजार? रोज रोज 365 दिवस वर्षाचे. लॉकडाऊन मध्ये पण आम्ही होतो. हो का? 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये एक दिवस बंद नाही. आणि लोक येत होते का घ्यायला मासे वगैरे? लोक लॉकडाऊन मुळे सगळे पुरुष उतरले मच्छी विकायला. होय ना, पहिले नाही एवढे. होय ना, सगळीकडे हो का? होय ना. कुठली मच्छी खायला सगळ्यात चांगली? तुम्ही सगळ्या ह्याच्या आमटी मध्ये कोकम घालताय ना? फणस मिळतील का आता? फ्रायला करा, दोन तुकडे करा बस. बारीक आहे, बारीक बारीक राहू द्या. नका दोन करू, बारीक असेल तर हॉटेलवाले फ्राय करून द्या ना. मांदेली माझी आवडती बर ते सगळ्यात आवडणारा पहिल्यांदा मासा हा. तसेच इथे मालवणी मसाले सुद्धा खूप छान मिळतात. तर आम्हीच मच्छी बाजारातून बाहेर निघताना आम्हाला छानपैकी मसाल्याची दुकानं लागली. चांबळे आहे काय? कशी आहेत? 80 रुपये किलो. याला करायला ना सोलकडीला कालवणात पण किती दिवस राहील? अशीच ठेवली तरी चालेल आणि फ्रीज मध्ये ठेवली तरी चालेल. चिंच आणि कोकम पण आहे. कोकम चिंच खूप वापरतात इथे भाजीमध्ये. तसंच मालवणला येऊन केळी फणस सुद्धा तुम्ही ट्राय करू शकताय. आम्ही इथून आंबे सुद्धा घेतले नंतर मार्केटमध्ये.
तर खूप छान मार्केट आहे, तुम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट्सद्वारे कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.